नमस्कार, मी प्रथमेश मोरे विचारा लाईव्ह मध्ये आपलं स्वागत करतो. विचारा लाईव्ह मधला आजचा आपला विषय आहे हेल्थ इन्शुरन्स काढताना घ्यावयाची काळजी. आणि या संदर्भात आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आलेले आहेत लिव्ह अश्युअर्ड कंपनीचे संस्थापक अभिजित शिवलकर सर. शिवलकर सरांचा या फील्डमधील जवळपास 17 वर्षांचा अनुभव आहे, त्यामुळे हेल्थ इन्शुरन्स काढताना ज्या प्रकारची काळजी घ्यायची असते या सर्व प्रश्नांची उत्तरं शिवलकर सर आज आपल्याला देणार आहेत. तुमच्याही मनात जर काही प्रश्न असतील तर उचला फोन आणि आमच्या स्क्रीनवर दिल्या गेलेल्या नंबरवर फोन करा आणि तुमच्या मनातले सर्व प्रश्न विचारा. सर, तुमचं स्वागत आजच्या शोमध्ये. सर, माझा बेसिक प्रश्न आहे की ज्या प्रकारे इन्शुरन्स संदर्भात लोकांना माहिती हवी, त्या संदर्भातली माहिती लोकांमध्ये आतापर्यंत आपल्याला बघायला मिळत नाही. मग अशा वेळेला बेसिक प्रश्न असा आहे की हेल्थ इन्शुरन्स म्हणजे नक्की काय? प्रथमच, हेल्थ इन्शुरन्स म्हणजे अचानक उद्भवलेल्या आजारांमुळे जे हॉस्पिटलायझेशन होतं त्या हॉस्पिटलायझेशनच्या खर्चाची तरतूद मेडिक्लेमद्वारे केली जाते. ह्याच्यात अचानक उद्भवलेला आजार हा खूप महत्त्वाचा कन्सेप्ट आहे, संकल्पना आहे. कारण जर आपल्याला एखादा आजार पॉलिसी घेतल्यानंतर एखादा आजार झालेला आहे आणि त्याच्याशी रिलेटेड क्लेम येणार आहे तर इन्शुरन्स कंपनी एकतर तुम्हाला क्लेम देणार नाही किंवा तुम्हाला पॉलिसीज देणार नाही. म्हणून अचानक उद्भवलेला आजार ही खूप महत्त्वाची कन्सेप्ट आहे. अनसर्टनिटी, इन्शुरन्स हा कोणत्याही अनसर्टन गोष्टींसाठी असतो, त्यामुळे ती अनसर्टनिटी खूप महत्त्वाची आहे. नक्कीच. पण आत्ताच्या काळामध्ये ह्या हेल्थ इन्शुरन्सची एवढ्या मोठ्या प्रमाणावर गरज का भासू लागली आहे? कारण आजारांचं प्रमाण वाढत चाललेलं आहे, लोकांमधले स्ट्रेस आहेत ते वाढत चाललेले आहेत. आता तुम्ही पावसाळा सुरू झाला तर तुम्ही बघता आजूबाजूला डेंग्यू मलेरिया ह्यांचे क्लेम सर्वात जास्त येतात, त्यामुळे हेल्थ इन्शुरन्सची आवश्यकता ऑटोमॅटिकली वाढतच चाललेली आहे. नक्कीच. पण ज्या वेळेला हेल्थ इन्शुरन्स आपण काढत असतो त्यावेळेला माझी गरज काय आहे, जो काढणार आहे त्याची गरज काय, ही नेमकी कशी ओळखायची? माझी गरज काय आहे मला हेल्थ इन्शुरन्स काढण्याची, ही नेमकी कशी ओळखायची? बघा, हेल्थ इन्शुरन्स प्रत्येकाचीच गरज आहे. तुमच्या घरात जर कुटुंबात 4 व्यक्ती असतील तर त्या 4 व्यक्तींमध्ये एखादा लहान मुलगा असेल 3 वर्षाचा तर त्याच्याशी रिलेटेड कोणता क्लेम येणार नाही आहे का? किंवा एखादा 50 वर्षाची व्यक्ती आहे तर त्याच्याशी रिलेटेड कोणता क्लेम येणार नाही आहे का? तर हेल्थ इन्शुरन्सची गरज ही सर्वांसाठीच आहे. असं आपण म्हणू शकत नाही की मुलगा लहान आहे म्हणून त्याला हेल्थ इन्शुरन्स नको किंवा त्याला हेल्थ इन्शुरन्स किती हवा आहे हे ठरवणं पण त्यावेळी खूप क्रिटिकल असतं. नक्कीच. पण हेल्थ इन्शुरन्स काढण्याची पद्धत काय आहे आणि त्यासाठी कोणत्या कंपनीकडे संपर्क करावा किंवा कशाप्रकारे संपर्क करावा? बघा, हेल्थ इन्शुरन्स काढताना पहिल्यांदी तुम्हाला एजंट चांगला बघावा लागतो. बऱ्याच वेळेला आपण एजंट चूज करताना असं बघतो की आपला एखादा रिलेटिव्ह किंवा एखादा मित्र जो इन्शुरन्स करतो आहे त्याच्याकडे जाऊन, ते न बघता तुम्हाला असं बघायचं आहे की एखादा एजंट ज्याला पूर्ण नॉलेज आहे त्या क्षेत्रातलं, हेल्थ इन्शुरन्सचा अनुभव आहे, त्याने क्लेम सेटल केलेले आहेत. पॉलिसी हे कोणताही एजंट देतो पण क्लेम सेटल करायची जेव्हा वेळ येते तेव्हा त्या एजंटचा पत्ता नसतो. तर सगळ्यात महत्त्वाचं आहे एजंट चांगला पाहिजे तुमचा. आणि दुसरं म्हणजे तुम्ही हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी घेताना तुमच्या हेल्थ रिलेटेड जे काही प्रॉब्लेम्स असतील किंवा एखादा प्री एक्झिस्टिंग आजार असेल, पहिल्यापासून आजार असेल, तर त्याच्याशी रिलेटेड सगळे डिस्क्लोजर्स दिले पाहिजेत पॉलिसी घेताना. जर एखादा मुद्दा आपण पॉलिसी घेताना डिस्क्लोज केला नाही आणि पॉलिसी घेतल्यानंतर त्याच्याशी रिलेटेड काही क्लेम आला तर इन्शुरन्स कंपनी तो क्लेम रिजेक्ट करू शकते आणि पॉलिसीही कॅन्सल करू शकते. नक्कीच. पण सर, आपण ज्यावेळेला पॉलिसी घेतली त्यानंतर क्लेम कधी करू शकतो आणि क्लेम कधीपासून सुरू होतो? चांगला प्रश्न आहे. पॉलिसी घेतल्यानंतर पहिल्या 30 दिवसात कोणत्याही आजाराशी रिलेटेड क्लेम आला तर मिळत नाही. हां, ॲक्सिडेंटल हॉस्पिटलायझेशन पहिल्या 30 दिवसात असेल म्हणजे day 1 पासून त्याला कव्हर आहे ॲक्सिडेंटल हॉस्पिटलायझेशनला. पहिल्या 2 वर्षात काही स्पेसिफाईड डिसिजेस असतात म्हणजे कॅट्रॅक्ट, हर्निया, पाईल्स, किडली स्टोन असे लिस्टेड डिसिजेस आहेत तर त्यांच्याशी रिलेटेड कोणताही क्लेम पहिल्या 2 वर्षात आला तर तो मिळत नाही. आणि प्री एक्झिस्टिंग डिसीज म्हणजे काही आजार आपल्याला पॉलिसी घेण्याच्या अगोदरपासून आहेत तर त्यांच्याशी रिलेटेड काही क्लेम्स असतील तर त्या इन्शुरन्स कंपन्या 3 किंवा 4 वर्ष त्या इन्शुरन्स कंपनीच्या पॉलिसी टर्म्स अँड कंडिशनवर डिपेंड करतं. पण प्री एक्झिस्टिंग आजार असेल तर तो 3 किंवा 4 वर्षानंतरच मिळतो. नक्कीच. सर, आपण ही चर्चा अशीच चालू ठेवणार आहोत पण कार्यक्रमामध्ये एक पहिला फोन येतोय मुंबईवरून. प्राची रसाळ आहेत आपल्याबरोबर. प्राची, तुमचा प्रश्न विचारा. मेडिक्लेम. नमस्कार शिवलकर सर. बोला बोला. हा, असं आहे की मेडिक्लेम जो केला जातो, आपण जो मेडिक्लेम घेतो तर त्यावेळेस बऱ्याचदा असं होतं की तुमचा मेडिक्लेम तुम्ही दवाखान्यामध्ये ऍडमिट हॉस्पिटलाइज झालेले असता
आणि हॉस्पिटलाइज झाल्यानंतर पूर्ण बिल तुम्हाला भरावं लागतं आणि नंतर मग ते 45 डेजच्या नंतर ते तुमचं ते सेटलमेंट करतात. बरोबर. तर ते अतिशय म्हणजे जर माणसाकडे जर तेवढे पैसे असतील तर मग इन्शुरन्स कडे कशाला जाईल कोण. बरोबर. बघा क्लेम जेव्हा क्लेम आम्ही प्रोसेस करतो ते दोन प्रकारे क्लेम प्रोसेस केले जातात. एक तर कॅशलेस फॅसिलिटी म्हणतो आणि दुसरं रिइम्बर्समेंट क्लेम. जर काही हॉस्पिटल्स एम्पॅनल हॉस्पिटल्स आहेत ती लिस्टवर आहेत. बरोबर. तर लिस्टवरच्या हॉस्पिटलमध्ये तुम्ही गेलात आणि तिथे तुमची पॉलिसी ॲक्सेप्ट होत असेल कॅशलेस फॅसिलिटीसाठी तर तुम्हाला तो क्लेम कॅशलेस फॅसिलिटीमध्ये जातो. आणि रिइम्बर्समेंट फॅसिलिटी म्हणजे तुम्ही जर ते पॅनलवर नसेल हॉस्पिटल तर तुम्हाला तो क्लेम पूर्णपणे लॉच करावा लागतो कंपनीकडे आणि कंपनी नंतर त्याची सेटलमेंट करते. आता हा जो 45 दिवसाचा पिरियड आहे हा कंपनी टू कंपनी व्हेरी होतो. काही कंपन्या तो 20 दिवसात सेटल करतात, काही कंपन्या 30 दिवसात, किंवा काही कंपन्या 45 दिवसात. जर प्रॉपर डॉक्युमेंटेशन क्लेमशी रिलेटेड असेल तर तुमचा क्लेम लवकरात लवकर सेटल होतो. नक्कीच. पण सर यालाच रिलेटेड एक प्रश्न विचारायचा आहे, कॅशलेस पॉलिसी म्हणजे नक्की काय आणि ती म्हणजे कशा प्रकारे त्याचा फायदा रुग्णांना होऊ शकतो. बघा आपण पॉलिसी घेतली आहे आणि पॉलिसीमध्ये आपल्याला लिस्टेड हॉस्पिटल्स दिले जातात की अमुक हॉस्पिटलमध्ये गेलात तर तुम्हाला कॅशलेस फॅसिलिटी अवेल होते. बरोबर. त्या हॉस्पिटलमध्ये गेलात आणि तुम्ही तुमची पॉलिसी दाखवलात आणि जर तो आजार त्या पॉलिसी टर्म्स अँड कंडिशन्सप्रमाणे पेएबल असेल तर तुम्हाला कॅशलेस फॅसिलिटी मिळू शकते. बरोबर. म्हणजे तुम्हाला काही डिपॉझिट, काही 15-20 हजार रुपये डिपॉझिट भरून तुम्हाला ॲडमिशन दिलं जातं आणि अगदी 3-4 लाखापर्यंतचा खर्चसुद्धा तुम्हाला कॅशलेस होऊ शकतो. म्हणजे तुम्हाला तुमच्या खिशातून पैसे भरावे लागत नाहीत आणि इन्शुरन्स कंपनी त्याच्याशी रिलेटेड जे काही अप्रुव्हल्स असतात ते देते आणि मग कॅशलेस फॅसिलिटी आपल्याला अवेल करता येते. नक्कीच. कॅशलेस फॅसिलिटीचा मला वाटतं मोठ्या प्रमाणावरती रुग्णांना चांगल्या प्रकारचा फायदा होऊ शकतो. आपल्याला नाशिकवरून आणखी एक फोन येतोय. ऍडव्होकेट चंद्रकांत बोलताय. चंद्रकांत तुमचा प्रश्न विचारा. माझा असा प्रश्न आहे सरांना की ज्येष्ठ नागरिक जे डायबिटीज पेशंट आहेत त्यांच्यासाठी काही पॉलिसी आहे का. ज्येष्ठ नागरिक आहेत आणि डायबिटीस पण आहेत अशांसाठी काही पॉलिसी ऑप्शन्स. बघा ज्येष्ठ नागरिकांसाठी ऑप्शन्स खूपच कमी आहेत आणि त्याच्यात डायबिटीज आहे. किंवा ज्येष्ठ नागरिकांसाठी काय होतं की तुम्हाला पहिल्यांदा मेडिकल टेस्ट कराव्या लागतात आणि डायबिटीज बरोबर अजून काही प्रॉब्लेम्स आहेत का तेही ॲसेस केलं जातं. आणि डायबिटीज कोणत्या प्रकारचं आहे ते इन्सुलिन घेत आहेत का हे बघून मग इन्शुरन्स कंपनी तुम्हाला पॉलिसी देते. नक्कीच. पण सर क्लेम ज्या वेळेला आपण करतो तर ही क्लेम करण्याची प्रोसेस कशी असते ही बऱ्याच लोकांना माहिती नसते की क्लेम कशा प्रकारे करावा, ही प्रोसेस तुम्ही एक्सप्लेन करू शकाल का. बघा प्रोसेस असते ती लिस्टेड डॉक्युमेंट्स असतात. म्हणजे ते लिस्टेड डॉक्युमेंट्स तुम्हाला पॉलिसी वर्डिंग दिलेलं असतं, त्याच्या पाठीमागे पण दिलेले असतात की जर क्लेम आला तर इन्शुरन्स कंपनीला सबमिट करायचे डॉक्युमेंट्स कोणते आहेत तर ते दिलेले असतात. पण बऱ्याच वेळेला एजंटही तुम्हाला गाईड करायला नसतो किंवा जो पॉलिसी होल्डर असतो तोही बऱ्याच वेळेला पॉलिसी वर्डिंग्स वाचत नाही. त्यांना असं वाटतं ही प्रोसिजर खूप कॉम्प्लिकेटेड आहे, तर तसं काही नाही आहे. कारण आम्ही दर दिवसाला 2-3 क्लेम प्रोसेस करतो पण लोकांना ते हेडेक वाटतो, पण तो हेडेक नसतो. एकदम सिम्पल प्रोसेस आहे. आणि जर तुम्ही हॉस्पिटलला सांगितलं की आम्हाला आमचा मेडिक्लेम आहे आणि आम्हाला मेडिक्लेम प्रोसेसिंगसाठी डॉक्युमेंट्स जे आवश्यक आहेत ते आम्हाला द्या तर हॉस्पिटलही तुम्हाला ते प्रोव्हाइड करतं. नक्कीच. सर आपल्याला आणखी एक फोन येतोय, तो दादरवरून. मीरा जोशी बोलतायत. मीरा तुमचा प्रश्न विचारा. हॅलो, नमस्कार सर. नमस्कार. हा मला विचारायचंय की जेव्हा कॅशलेस आपण कॅशलेससाठी नाही रिइम्बर्ससाठी जातो तेव्हा ते थर्ड पार्टीवाले लोक सांगतात की 40 दिवसाच्या सगळ्या रिसीट आणि सगळं पाहिजे पॅथॉलॉजीचे रिपोर्ट वगैरे, तर ते कसं शक्य होऊ शकेल. कारण हल्ली तर नवरा बायको दोघंच राहत असतात, वयस्कर असतात, त्यामुळे त्या रिसीट्स आणि सगळे रिपोर्ट सगळे ठेवणं अशक्य होतं आणि त्यांची लिमिट किती कमी असते ना 20 दिवसाच्या पोचवा वगैरे असं. म्हणजे तो माणूस नवरा किंवा बायको असेल ती दवा हॉस्पिटलमध्ये हेरपाटे मारणार का तिथे जाणार आधी रिपोर्ट घेऊन. आणि त्याला अर्धे मिळतात अर्धे नाही मिळत असं पण होतं. 20 दिवसात काय सगळे रिपोर्ट देत नाहीत हॉस्पिटल आपल्याला. पेशंट हॉस्पिटलमध्ये असतो आणि रिपोर्ट वगैरे पोचवायचे कसे, अर्धे पोचवायचे अर्धे नाही असं. नक्कीच. रिपोर्ट कसे पोचवायचे आणि वेळेची मर्यादा असते या वेळेमध्ये, म्हणजे 40 दिवसांमध्ये बरेचसे रिपोर्ट मागवले जातात, हा वेळ कुठेतरी कमी आहे.
नाही, 40 दिवस मॅडम म्हणतायत, पण 40 दिवसापेक्षाही म्हणजे आम्ही तर म्हणतो 15 दिवसात ते क्लेम पेपर प्रोसेस करायचे असतात. कारण बऱ्याच वेळेला कसं असतं, मॅडम म्हणतात की पेपर्स मिळत नाहीत, पण बऱ्याचशा हॉस्पिटल्सना आता अवेअरनेस आहे, त्यामुळे ते तुम्ही जेव्हा सांगता त्यांना की आम्हाला मेडिक्लेम साठी आम्हाला पेपर्स हवे आहेत, तर हॉस्पिटलचंही तुम्हाला ते प्रोव्हाइड करतं लवकरात लवकर. हां, बाहेर केलेले जे म्हणजे हॉस्पिटल व्यतिरिक्त जे केलेले रिपोर्ट्स आहेत ते वेळोवेळी आपण घेतले पाहिजेत, कारण तीही एक प्रोसेस आहे. म्हणजे क्लेम सेटलमेंट ही एक प्रोसेस आहे. आणि कसं होतं की जर तुम्ही डिले करत राहिलात तर त्याच्यात मॅन्युप्युलेशनही भरपूर होतं. म्हणजे बाहेरच्या लॅब्स वगैरे त्यांनी काही त्याच्यात मॅन्युप्युलेशन केलं तर तोही एक मोठा धोका असतो. सर, ही चर्चा आपण अशीच ठेवणार आहोत. अनेक प्रश्न अजून विचारायचे आहेत, पण कार्यक्रमात वेळ झाली, एका छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत राहा महाराष्ट्र वन.